नमस्कार, अरुणाज कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कांद्याच्या पातीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. त्यासाठी साहित्य लागणार आहे: एक वाटी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली कांद्याची पात, 2 चमचे भिजवलेली चणाडाळ, 1 मीडियम साईजचा कांदा चिरून घेतला आहे, 1/2 चमचे मोहरी, 1/2 चमचे जिरे, कोथिंबीर, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1/2 चमचा हळद, 1 चमचा साठवणीतला लाल मसाला, 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा मीठ. गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेल कडकडीत तापवून घ्यायचे आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे, 4 ते 5 लसणाचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून गुलाबीसर परतून घ्यायचे आहे. त्यानंतर 1 चिरलेला कांदा टाकून गुलाबी सर परतून घ्यायचे आहे. कांदा गुलाबी सर परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1/2 चमचा हळद, 1 चमचा साठवणीतला लाल मसाला, 1 चमचा धने पावडर आणि 1/2 चमचा मीठ टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. तुम्ही मसाल्याचे आणि मिठाचे प्रमाण तुम्हाला हवे तसे घेऊ शकता. हा मसाला तेलामध्ये 1 ते 2 मिनिटे परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे भिजवलेली चणाडाळ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायची आहे. ही चणाडाळ मी 2 ते 3 तास भिजवून घेतली होती. चणा डाळ मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी कांद्याची पात टाकून पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायची आहे.
भाजी व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून ही भाजी 10 मिनिटे मंद आचेवरती शिजवून घ्यायची आहे. भाजीमध्ये पाणी न टाकता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे, कारण भाजीमध्ये टाकलेल्या मिठामुळे भाजीला पाणी सुटते आणि त्याच पाण्यामध्ये ही भाजी परफेक्ट शिजते. दहा मिनटे भाजी शिजल्यानंतर भाजीवरचे झाकण काढून ठेवायचे आहे आणि ही भाजी 5 मिनटे झाकण न ठेवता मंद आचेवरती शिजवून घ्यायची आहे. हिरव्या पालेभाज्या जास्त वेळ झाकण ठेवून शिजवू नये, त्यामुळे भाजीचा हिरवा रंग निघून जातो. पाच मिनटे झाल्यानंतर भाजीमध्ये टाकलेली चणा डाळ शिजली आहे की नाही ते सुद्धा पाहायचे आहे. पंधरा मिनटामध्ये भाजीबरोबर चणा डाळसुद्धा व्यवस्थित शिजली जाते. भाजी तयार आहे. कांद्याच्या पातीची भाजी बनवून तयार आहे. फुलके, चपाती, भाकरी याबरोबर ही भाजी खूप छान लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. तर ही कांद्याच्या पातीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अरुणाज कुकिंग हा चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. मी कांद्याच्या पातीची रेसिपी डिटेलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.